साहेब काय सांगाल, आज आयुक्तांची भेट घेतली, ठाणे महापालिकेने बऱ्याच आता अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम घेतली, याची मागणी तुम्हीच सर्वात प्रथम केली होती, त्यानंतर स्थावर मालमत्ता विभागातही या बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत, त्याबद्दल काय? स्थावर मालमत्ता विभाग जो आहे याच्यामध्ये इतकी अनियमितता आहे, अनेक प्रकारचे जे वंचित आहेत, ज्यांना रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांच्या जागा गेल्या त्यांना अजून पण म्हणजे अनेक वर्ष होऊन देखील त्यांना जागा मिळालेली नाही, लेटर दिलेलं आहे, घर जे ज्यांची गेली त्यांनाही अजून घरं दिलेली नाहीत, आणि ज्याला म्हणता येईल की स्थावर मालमत्ता विभागामध्ये अक्षरशः बजबजपुरी आहे आणि बोकाळलेलं आहे, कोणाचा कुठल्या प्रॉपर्टीचा कुठल्या याला हिशोब लागत नाही, आणि त्याच्यामुळे अनेक लोक याच्यापासून वंचित आहेत, फेऱ्या मारत आहेत, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळत नाही, आणि सर्वात म्हणजे बोगस लोकांना देखील या स्थावर मालमत्तेच्या विभागातून त्यांचं पुनर्वसन केल्यासारखं दाखवलं आहे आणि त्यांना जागा दिले, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्या संबंधातला सर्व लेखाजोखा जो आहे तो समोर आला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आयुक्तांकडे मी केली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या संबंधामध्ये सबंध याचा हिशोब जो आहे तो निश्चितपणे घेतला जाईल, याची श्वेतपत्रिका जी आहे ती समोर ठेवली जाईल, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे, आणि त्यामुळे आता तरी ही जी कोणी गरीब आमची लोकं आहेत की ज्यांची जागा गेल्या त्यांना आपले नुसतेच खेट्या मारायला लागत होते, मिळत नव्हती, ती मिळेल. अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये DPDC मध्ये देखील या विषयामध्ये अनेक आमच्या लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. आज मी आयुक्तांना एवढंच सांगितलं की नवीन तर तुम्ही शोधा जेव्हा शोधायचं असेल, पण जी प्रत्यक्ष तुम्ही ज्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, ज्यांच्यावर MRTP दाखल केलेले आहेत, त्यांच्यावर तर सुरुवात करा कारवाई करायला, आणि त्या दृष्टीने त्यांनी तशा प्रकारचे आदेश द्यायला सुरुवात केली आहे, आणि वीज खात्याला देखील त्यांनी MSEB ला देखील पत्र दिलेलं आहे आणि पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील सक्त ताकीद दिलेली आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कनेक्शन जे आहे ते अशा बांधकामांना मिळतं.